नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। कारवारच्या किन्नर ग्राम पंचायत अध्यक्षा विरुद्ध अविश्वास पत्र दाखल। कारवार तालुक्याच्या किन्नर ग्राम पंचायतचे अध्यक्ष अंजू गुरव हेंच्या विरुद्ध आज 5 ऑगस्टाक एसी जयलक्ष्मी भागोडा हेंगेल्या हजेरीत अविश्वास पत्र दाखल केले। किन्नर ग्राम पंचायतीत सगळे 7 सदस्य असून अध्यक्षाक धन 8 सदस्य, बाकी सगळे वांगड्यान अध्यक्षा अंजू दीपक गुरव हेंच्या विरुद्ध अविश्वास जाहीर केलो। अध्यक्ष आपल्या पंच वांगड्याक किंमत दिना, अपनास्पद शब्द वापरन नाराज करता, या कारणान अध्यक्षांनी सगळे सदस्याले भिन्न अभिप्राय जावन अभिवृद्धीच्या कामाक अडथळो येता आणि ग्रामस्थांक तोंड देऊक सदस्याला गंभीर परिस्थिती निर्माण जाता, म्हण हो अविश्वास प्रस्ताव करचो अखेरचो मार स्वीकारलो असे ऐकू येता। पण सत्य किती असा हे पुढील दिसा कळतले। जेव्हा अध्यक्षाक बहुमत सिद्ध करची वेळ येतली तेव्हाच अध्यक्ष आपले बहुमत सिद्ध करता का किते हेजेर सार्वजनिकाले लक्ष लागून असा। जोयडा तालुक्यात फाटल्या 15 दिवसांच्यान वाघाचे आतंक। जोयडा तालुक्यातल्या कुडलगाव शिंगरगाव गावात फाटल्या 15 दिवसांतल्यान वाघाचे आतंक सुरू झाला। गावात भयाचे वातावरण असा। कुडलगावच्या विठू जंगली हेमगेली गायी म्हशी रानात चरपाक गेले तेन्ना वाघान गायीचेर हल्लकन गाय मृत्यू झाली घटना घडली। अन्य जाग्यार केल्ल्या हल्ल्यात 2 म्हशी जखमी झाल्यात। गेल्ल्या 2 आठवड्यात वाघाल्या हल्ल्यात 4 जनावरांक मरण आयले। हाका लागून शेतकऱ्याले प्रचंड नुकसान झाले असा। वाघाच्या भयान स्थानिक व शेतकरी रानात वयच्या भिवच्याक लागलात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर। तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आओ बापू आणि 2 परा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज, तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत। अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनाचे दिल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा। दैवज्ञ महिला संघा वतीन हळदी कुकुम आणि लक्ष्मी पूजा। कारवार। दर वर्षाप्रमाणे कारवार शहराच्या दैवज्ञ सभागृहात आज शुक्रवार 5 ऑगस्टाक दनपारा 2:30 कारवारच्या दैवज्ञ ब्राह्मण महिला संघा वतीन हळदी कुकुम आणि लक्ष्मी पूजा कार्यक्रमात खूपशा महिलां या कार्यक्रमात हजर राहून कार्यक्रमा शोभा वाढली असे दैवज्ञ महिला संघा वतीन कळेला। आज शुक्रार श्रावण शुक्रार असा आपल्या दैवज्ञ ब्राह्मण महिला संघाच्या ना आज हळद कुंकू आणि कुंकुम अर्चन आयला झाला। खूप संख्येन आमगेल महिला येऊन हा कार्यक्रम शोभेला आणि आमगेल उद्देश कितको म्हणजे समाज एकता समाज संघटनेसाठी आम्ही हे कार्यक्रम श्रावणाक प्रत्येक श्रावणाक आमच्या हळदी कुंकू करतात। बाजार कोनांग ग्राम पंचायत वाठारात मूलभूत साधन सुविधा स्थापन करचे ग्रामस्थाली मागणी। जोयडा विकासाच्या बाबतीत मागास पंचायत म्हणून ओळख आशिल्ल्या जोयडा तालुक्यातल्या बाजार कोनांग ग्राम पंचायत वाठारात मूलभूत साधन सुविधा स्थापन करचे अशी मागणी पालकमंत्री श्रीनिवास कोटा यांच्याकडे ग्रामस्थान केली।
पालकमंत्री श्रीनिवास कोटा हमें कारवारा येईल त्यांना ग्रामस्थान तेमगेली भेट घेऊन तेमका निवेदन दिले। गोया आणि कर्नाटकाच्या सीमेचेर आशिलो बाजारकोनांग ग्राम पंचायत वाठार विकासाच्या बाबतीत खूप फाटी असा। खूप पाऊस पडचा या वाठारात रस्ते जर्जर झालात आणि जाय तो न्हयो पूल नाशिल्ल्यान पंचायत वाठारातल्या गावाचेर वाईट परिणाम जाता। ताका लागून या वाठाराच्या वेगवेगळ्या उदरगतीची कामा मंजूर करची आवश्यक आशिल्ल्यान ती तात्काळ मंजूर करची अशी मागणी ग्रामस्थान केली। त्यावेळार ग्राम पंचायतीच्या विकासासाठी बगीत कामा सुरू करू असे आश्वासन पालकमंत्री श्रीनिवास कोटा यांनी दिले असे पंचायत अध्यक्ष सदानंद सावंत यांनी सांगले। यावेळार ग्राम पंचायत अध्यक्ष सदानंद सावंत, माजी उपाध्यक्ष अजित मिराशी, स्थानिक रोहिदास मिराशी व अन्य उपस्थित आशिले। नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळसी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदना शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशिंग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणजे नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेले गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पोहोचची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळमधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। बेकायदेशीर गोयतो बनावटीचो सरोवरचा एक मनशाक अटक। जोडा तालुक्यातल्या अनमोड हिंगा काडीतल्यान गोवा बनावटीचो सरो व्हरताना कारवाई करून 63 लिटर सरो जप्त करून एक मनशाक अटक केली। तेमखिंच्यान सरो आणि वाहन सहित 3,40,000 रुपये मोलाचो माल जप्त केलो। गोयात तयार केलो सरो गोयच्या आंध्र प्रदेशात बेकायदेशीर वाहतूक करची माहिती अनमोड अबकारी विभागाक मिळिली। त्या माहितीप्रमाणे गुरुवार दिवस सांजेर अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत असोदे, अबकारी अधिकारी राजू भटकळ, उळो अप्पा तुळजी हेमी अनमोड चकनाक्यार AP 1 1 U 8 8 1 या वाहनाची तपासणी केली त्यांना 63 लिटर गोवा बनावटीचा सरो मिळलो। या प्रकरणात अबकारी खाते पुढील चौकशी करते असत। मुंडगोडात वृक्षारोपण कार्यक्रम। मुंडगोड कारवार जिल्ह्याच्या मुंडगोड तालुक्यात चिपरेगीच्या सरकारी हायर प्राथमिक शाळे आवारात आझादी का अमृत महोत्सव या अनुषंगान जीवन विकास ट्रस्ट यल्लापूर ही नोंदणीकृत संस्था आणि वन खाते हेमगेल्या जोड पालवान आयोजित केल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विधान परिषद आमदार जीवन विकास ट्रस्टाचे निर्वाहक आणि वनस्पती कल्याण राज्य कार्यदर्शी श्री शांताराम सिद्धी हेमी भाग घेऊन वृक्षारोपण केले। या वेळार RSHचे श्री सुधीरजी प्रमुख, श्री नरेंद्रजी शिरसी विभागाचे श्री नागेशजी, संघ प्रमुख श्रीनिवासजी, जयन्नाजी दयानंदजी, अमित चव्हाण, अरण्य खात्याचे कर्मचारी, गावचे नागरिक आणि शाळा विद्यार्थी हजर आशिले। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।